ओम नमो भगवते वासुदेवाय। सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 पुरुषोत्तम योग भाग 6 ओवे आहेत 343 ते 397। श्लोक 7 मम एवांशो जीव लोके जीव भूत सनातन मन षष्ठानिंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती। जीवलोकामध्ये जीवरूप पावलेला माझाच सनातनांश प्रकृतीचे ठिकाणी स्थित अशा मनासह 6 इंद्रियांना आपल्या जवळ ओढून देतो। ऐसे शरीराची एवढे जई आत्मज्ञान वेगळे पडे तई माझा अंश आवडे थोडेपणे। याप्रमाणे जेव्हा आपल्या स्वतःच्या विषयीचे ज्ञान शरीर तेच आपण इतके मर्यादित होऊन व्यापक स्वरूपापासून अलग होते त्यावेळेला त्याच्या मर्यादितपणाच्या धर्मावरून तो माझा एक भाग आहे असे वाटते। समुद्र का वायू वशे तरंगाकार उल्लसे तो समुद्रांशु ऐसा दिसे सानिवाजेवी। समुद्र हा वायूच्या योगाने लाटांच्या आकाराने प्रकट होतो तो लाटांचा आकार जसा समुद्राचा लहानसा अंश असा दिसतो। तेवी जडा ते जीववीता देहा हंता उपजविता मी जीव गमे पंडुसुता जीवलोके। त्याप्रमाणे अर्जुना जड देहाला सचेतन करणारा आणि त्या एकदेशी देह संबंधाने अहंकार उत्पन्न करणारा जो मी जीवलोकात जीव असा वाटतो। पै जीवाची या बोधा गोचरू जो हा धांदा तो जीवलोक शब्द अभिप्रावो। जीवाच्या ज्ञानाला जी ही घडामोड चाललेली दिसते ती जीवलोक या शब्दाचा अर्थ होय। अगा उपजणे निमणे ठेसाचची जे का मानणे तो जीवलोक मी म्हणे संसारुहन। अर्जुना शरीर उत्पन्न झाले असता मी जन्मास आलो व ते नाहीसे झाले म्हणजे मी मेलो अशी जी खरोखरच समजूत होऊन बसलेली असते त्या समजुतीला मी जीवलोक अथवा संसार म्हणतो। एवं विध जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी जैसा चंद्रुका उदकी उदकातीत। अशा प्रकारच्या जीवलोकात तू मला अशा तऱ्हेने पहा की ज्याप्रमाणे चंद्र हा प्रतिबिंब रूपाने पाण्यात असून बिंब रूपाने पाण्याबाहेर आहे त्याप्रमाणे पहा। पै काश्मीरा चारवा कुंकुमावरी पांडवा आणि का गमे लोहिवा तो तरी नव्हे। अर्जुना स्फटिकाचा तुकडा केशरावर ठेवला असता पाहणाऱ्याला तो तांबड्या रंगाचा आहे असे वाटते परंतु वास्तविक पाहिले असता तो तर स्फटिक स्वरूपाने तांबडा नाही। तैसे अनादि पण न मोडे माझे अक्रियत्व न खंडे परी करता भोगता ऐसे आवडे ते जाण गा भ्रांती। त्याप्रमाणे जरी जीवलोकाच्या व्यापारात मी सापडलो आहे असा भासलो तरी माझा आरंभरहितपणा नाहीसा होत नाही व त्याचप्रमाणे माझा अक्रियपणा म्हणजे कर्मरहितपणा मोडत नाही परंतु असे असूनही मी करता भोगता असे जे वाटते ती भ्रांती आहे असे समज। किंबहुना आत्मा चोखटू होऊनी प्रकृती सी एकवटू बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया। फार काय सांगावे निर्लिप जो आत्मा तो अविद्या कार्य जे शरीर त्याच्याशी एक होऊन शरीराचे धर्म आपल्या ठिकाणी पाहू लागतो म्हणजे शरीराचे धर्म जे जन्म मरणादी त्याचा आपल्यावर अध्यास करतो। पै मनादि साही इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्ये तिये माझी म्हणूनी होये व्यापारारूढ। मनासहित श्रोत्र आदी करून जी 6 ज्ञानेंद्रिये जी वास्तविक प्रकृतीची कार्य करीत असताना ती माझी आहेत म्हणून जीव व्यापार करण्याला प्रवृत्त होतो। जैसे स्वप्ने परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होई जे मगतयाचे निधाविजे मोहे सैरा। ज्याप्रमाणे एखाद्या संन्याशाने स्वप्नामध्ये आपण आपले कुटुंब व्हावे आणि मग त्या बायका मुलांच्या मोहाने इकडे तिकडे धावावे। तैसा आपली या विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिखा गमोनी पुढती तियेसीची भजे। त्याप्रमाणे आत्मा आपल्या मूळ स्वरूपाला विसरून आपणच प्रकृती म्हणजे शरीर आहोत असे समजून पुन्हा विषयोपार्जनद्वारा शरीरालाच भसतो। मनाच्या रथी वळघे श्रवणाची या द्वारे निघे मग शब्दाची या रिघे राना माझी।
जीवात्मा मनाच्या रथावर आरूढ होऊन म्हणजे मनाचा आश्रय करून श्रवणेंद्रियाच्या द्वाराने निघतो आणि मग शब्दांच्या रहाणात प्रवेश करतो. तोची प्रकृतीचा वागोरा, त्वचेची या मोहरा आणि स्पर्शाची या घोरा बना जाय. तोच प्रकृतीचा लगाम त्वचेकडे वळवून मग स्पर्श विषय रूपी भयंकर रानात जातो. कोणे एके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी, मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. कारसनेची या वाटा निघोनी गा सुभटा, रसाचा दरकुटा भरोची लागे. कोणा एका वेळेला नेत्रांच्या द्वारा बाहेर पडून रूपाच्या डोंगरावर मोकाट फिरतो, अथवा जिव्हाद्वारे बाहेर पडून रसाची दरी म्हणजे पोट भरायला लागतो. नातरी येण्याची घ्राणे जई देहांशू करी निघणे, मग गंधाची दारुणे आडवे लंघी. अथवा याच नाकाच्या द्वाराने देहाचा स्वामी जो जीव तो बाहेर निघतो व मग गंधविषयीची भयंकर राने ओलांडतो. ऐसे नि देहेंद्रिय नायके धरुनी मन जवळके, भोगी जती शब्दादिके विषय भरणे. अशा तऱ्हेने देह व इंद्रिय यांचा स्वामी जीव तो मनास हाताशी धरून शब्दाधिक विषयांचा समुदाय भोगतो. श्लोक आठवा. शरीरम यदवाप्नोती यच्चाप्युत्क्रामतीश्वर, गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात. जे नवीन जन्मातले नवीन शरीर पावतो आणि जे पूर्वीच्या जन्मातले जीर्ण शरीर टाकून देतो, त्यामध्ये आणि त्यामधून तो जीवरूपी ईश्वर गंधाश्रयापासून म्हणजे पुष्पादिकांपासून वायू ज्याप्रमाणे गंध नेतो, त्याप्रमाणेही इंद्रिय घेऊन जातो. परिकर्ता भोक्ता ऐसे हे जीवाचे तैची दिसे, जै शरीरी का पैसे एकाधीये. परंतु करता भोक्ता अशी जीवाची स्थिती तेव्हाच दिसते की जेव्हा तो जीव कर्मानुसार एखाद्या स्थूल देहात प्रवेश करतो. जैसा आथिला आणि विलासिया तैची ओळखो ये धनंजय, जै राजसेव्या ठाया वस्तीसिये. अर्जुना, जसा एखादा पुरुष ऐश्वर संपन्न व विलासी आहे हे तेव्हाच ओळखता येते की जेव्हा तो एखाद्या राजधानीच्या ठिकाणी राहायला येतो. तैसा हम कर्तृत्वाचा वाढू का विषयेंद्रियांचा धुमाडू, हा जाणे जे तई निवाडू जई देह पावी जे. त्याप्रमाणे अहंकाराचे आधिक्य अथवा विषय व इंद्रिय यांचा धुमाकूळ यांची स्पष्टता त्याच वेळेला दिसून येते की जेव्हा जीवाला कर्मानुसार एखादा स्थूल देह प्राप्त होतो. अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियांची तांडी, हे आपण या सवे काढी घेऊन जाय. अथवा जीव जेव्हा एका शरीराला टाकतो तेव्हा तरी तो आपल्या बरोबरच हा इंद्रियांचा समुदाय त्या शरीरातून काढतो व आपल्या बरोबरच तो इंद्रिय समुदाय दुसऱ्या शरीरात घेऊन जातो. जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती, का साई खडे याची गती सूत्रतंतु. अपमान केलेला अतिथी ज्याप्रमाणे अपमान करणाऱ्याची पुण्यरूप संपत्ती घेऊन जातो, अथवा दोरा तुटला असता तो सूत्रधार कलसूत्री बाहुलींची गती म्हणजे हळणे चालणे घेऊन जातो. नाना मावळते नि तपने नेई जेती लोकांची दर्शने, हे असो धृती पवने नेई जे जैसी. अथवा मावळत्या सूर्याकडून ज्याप्रमाणे लोकांच्या दृष्टी नेल्या जातात, हा दृष्टांत राहू दे. वाऱ्याकडून जसा सुवास नेला जातो. श्लोक नववा. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषय अनुपसेवते. श्रोत्र, चक्षु, त्वचा, जिव्हा आणि घ्राण तसेच मन यांचा अंगीकार करून म्हणजे ती पुन्हा मांडून हा आत्मा शब्दादी विषयांचा उपभोग घेतो. तेवी मनश्चष्टाय इंद्रिया ते धनंजय, देह राजूने देहा पासून गेला. त्याप्रमाणे अर्जुना, देहराज जो जीव तो एका देहातून बाहेर पडला असता आपल्या बरोबर मनासह पाच ज्ञानेंद्रिय घेऊन जातो. मग येथ अथवा स्वर्गी जेथ जे देह आपंगी, तेथ तैसेची पुढती पांगी मनादिक. मग इहलोकी अथवा स्वर्गात तो जीव जेथे ज्या देहाचा आश्रय करतो तेथे त्या देहात मनादिकांचा पुन्हा तसाच विस्तार करतो.
जैसा मालवली या दिवा प्रभेसी जाय पांडवा मग उजळी जे तेथ तेधवा तैसा चिफाके। अर्जुना जसा दिवा मालवला असता तो प्रभेसह जातो मग लावला असता त्यावेळी लावलेल्या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच प्रकाशतो। तरी ऐसे सिया राहाटी अविवेकी यांचे दिठी येतुले हे किरीटी गमेची गा। परंतु अर्जुना अशा या व्यवहारामध्ये अविचारी लोकांच्या दृष्टीला एवढे हे वाटतेच। जे आत्मा देहासी आला आणि विषय येण्याची भोगिला अथवा देहो निघेला हे साचची मानिती। कि आत्मा देहाला आला म्हणजे जन्माला आला आणि या आत्म्यानेच विषय भोगला अथवा आत्मा देहातून गेला म्हणजे मेला हे सर्व तो खरेच मानतो। ये रवी येणे आणि जाणे का करणे हा भोगणे हे प्रकृतीचे तेणे मानिएले। सहज विचार करून पाहिले तर जन्माला येणे व मरणे अथवा कर्म करणे आणि कर्माचे फळ सुख दुःख ते भोगणे हे धर्म प्रकृतीचे म्हणजे देहाचे असताना तो अविचारी मनुष्य ते धर्म आत्म्याचे आहेत असे मानतो। परिदेहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे तिये चळवळेचे नि लोभे आला म्हणती। परंतु लहानसा देह उत्पन्न झाला आणि त्या देहाच्या ठिकाणी चेतना प्रकट झाली की त्या हालचालीच्या योगाने आत्मा जन्माला आला आहे असे म्हणतात। श्लोक 10 उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमूढानानुपश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुषः। शरीर सोडून जात असताना शरीर धरून राहत असताना विषयांचा उपभोग घेत असताना अथवा सुखादी गुणांनी युक्त असताना याला म्हणजे आत्म्याला देहाहून वेगळा असा अज्ञानी पाहू शकत नाहीत, ज्ञानरूपी चक्षुने युक्त असलेले पाहतात। तैसेची तया संगती इंद्रिये आपुलाल्या अर्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगणे जया। त्याप्रमाणे त्या चेतनेच्या म्हणजे जीवाच्या संगतीने इंद्रिये आपापल्या विषयात व्यवहार करतात। अर्जुना त्या व्यवहार करण्यालाच जे अविचारी लोक जीवाचे भोगणे असे म्हणतात। पाठी भोग क्षीण आपैसे देह गेली या ते न दिसे तेथे गेला गेला ऐसे बोभाती गा। नंतर भोग क्षीण झाल्यावर देह आपोआप पडला म्हणजे ती हालचाल दिसली नाही की त्यावेळी अर्जुना आत्मा गेला गेला असे ओरडतात। पैरुखू डोलतू देखावा तरी वारा वाजतू मानावा रुखू नसे तेथे पांडवा नाही तो गा। झाड हलत असताना पहावे तरच वारा वाहतो असे मानावे। अर्जुना जेथे झाडच नाही तेथे तो वारा वाहत नाही की काय। का आरिसा समोर ठेविजे आणि आपण पे तेथ देखिजे तरी तेधवाची जाले मानिजे कायाधी नाही। अथवा आरसा समोर ठेवावा आणि त्यात आपल्या प्रतिबिंबाला पहावे तेव्हाच आपण उत्पन्न झालो असे मानावे का, तर त्याच्या म्हणजे आरसा पाहण्याच्या पूर्वी आपण नाही की काय। का परता केली आरिसा लोपू झाला तया आभासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चय करावा। अथवा आरसा बाजूला केल्यावर व त्या आरशातील प्रतिबिंबाचा लोप झाल्यावर मग आपण स्वतः नाही असा निश्चय करावा की काय। शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा का चंद्री वेगू अभ्राचा आरोपी जे। वास्तविक पाहिले तर शब्द हा तर आकाशाचा गुण आहे परंतु मेघाच्या कपाळावर हाणला जातो म्हणजे त्या शब्दाचा आरोप मेघावर केला जातो अथवा चंद्रावर ढगांच्या वेगाचा आरोप केला जातो। तैसे होई जे जाई जे देहे ते आत्मसत्ते अविक्रिये निष्टंकिती गा मोहे आंधळे ते। त्याप्रमाणे देहाने उत्पन्न व्हावे व नाश पावावे ते देहाचे उत्पन्न होणे व नाश पावणे विकाररहित अशा आत्मसत्तेवर ते आंधळे म्हणजे अविचारी लोक भ्रमाने निश्चयपूर्वक आरोपित करतात। येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखी जे देहीचा धर्मू देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती। त्या ठिकाणी म्हणजे जन्म मरणादी विकार होत असताना आत्मा आत्म्याच्या ठिकाणी पहावा म्हणजे जीवात्मा हा निर्विकार ब्रह्म आहे असे समजावे व देहाचे धर्म म्हणजे जन्म मरणादी विकार देहाच्या ठिकाणी पहावेत
म्हणजे जन्म मरणादी विकार देहाचे आहेत असे समजावे. असे पाहणारे जाणणारे ते वेगळेच आहेत असे समज. ज्ञाने का जयाचे डोळे देखोनी न राहती देहीचे खोळे सूर्य रश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसे. ज्यांची दृष्टी देहाला पाहून ज्ञानाच्या योगाने देहाच्या आकारावर थांबत नाही तर देहाचे निरसन करून आत्म्याला स्पर्श करते ते कसे तर ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याची किरणे अणकुचीदार असतात ती मेघांच्या फळीला भेदन करून ज्याप्रमाणे बाहेर येतात त्याप्रमाणे. तैसे विवेकाचे नी पैसे जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे ते ज्ञानीय देखती ऐसे आत्मयाते. तसे विवेकाच्या विस्ताराने ज्या ज्ञान्यांची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले परिते तुटोनी नाही पडिले ऐसे निवडे. परंतु ते आकाश खरोखर तुटून समुद्रात पडले नाही असे निसंशय ओळखता येते. गगन गगनीची आहे हे आभासे ते वाये तैसा आत्मा देखती देहे गवसिला ही. आकाश आकाशाच्याच ठिकाणी आहे हे प्रतिबिंब भासते ते मिथ्य आहे त्याप्रमाणे ते ज्ञानी आत्मा देहात सापडला असतानाही तो देहाहून वेगळा आहे म्हणजे आत्म्याच्या ठिकाणीच आत्मा आहे तो देहात वास्तविक सापडलेला नाही असे जाणतात. खळाळाच्या लगबगी फेडूनी खळाळाच्या भागी देखी जे चंद्रिका का उगी चंद्री जेवी. खळखळ वाहणाऱ्या पाण्याची चंचलता खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्याच ठिकाणी आहे असे समजून आणि त्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यात प्रतिबिंबित झालेले चांदणे जरी चंचल दिसले तरी जसे चांदणे हे चंद्राच्या ठिकाणी स्थिर आहे असे पहावे. कानाडरची भरे शोषे सूर्युतो जैसा तैसाची असे देह होता जाता तैसे देखती माते. अथवा पाण्याचे डबकेच भरते व वाळते व सूर्य जरी त्या डबक्यात प्रतिबिंबित झाला आहे तरी तो सूर्य आपण आपल्याच ठिकाणी आहे तसाच आहे त्याप्रमाणे देह उत्पन्न होत असताना व नाश पावत असताना ते ज्ञानी मला तसा पाहतात म्हणजे देहाच्या उत्पत्ती बरोबर मी उत्पन्न होत नाही व देहाच्या नाशाबरोबर मी नाश पावत नाही तर मी आहे तसाच आहे असे ज्ञानी लोक मला जाणतात. घटू मठू घडले तेची पाठी मोडले परी आकाश ते संचले असतची असे. घट व मठ हे तयार केले व नंतर ते मोडून टाकले परंतु घटाबरोबर त्यातील आकाश न होता व न मोडता भरलेले आहे तसेच आहे. तैसे अखंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते हे देहची होते जाते जाणती पुढे. त्याप्रमाणे अखंड म्हणजे त्रिकलाबाधित आत्मसत्तेवर अज्ञान दृष्टीने कल्पिलेले हे देहच उत्पन्न होतात व नाश पावतात व आत्मा आहे तसाच आहे हे ते ज्ञानी लोक पक्के जाणतात. श्लोक 11 यतंतो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतंतोप्यकृत आत्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. त्यापैकी यत्न करणारे योगी असतात ते याला म्हणजे आत्म्याला स्वतःमध्ये स्थित असा पाहतात. यत्न करणारे म्हणजे ज्यांचे मन संस्कृत नाही ज्यांना वैराग्य नाही असे अविवेकी लोक यत्न करून देखील आत्म्याला पाहू शकत नाहीत. चैतन्य चढे ना वोहटे चेष्टवी ना चेष्टे ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती ते. चैतन्य वाढत नाही अथवा कमी होत नाही व ते कोणाला कर्म करायला लावित नाही अथवा स्वतः कर्म करीत नाही असे ते ज्ञानी लोक शुद्ध आत्मज्ञानाने जाणतात. आणि ज्ञानही आपैते होईल प्रज्ञा परमाणू ही उगाणा घेईल सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता. आणि ज्ञानही आपल्या स्वाधीन होईल बुद्धी ही सृष्टीतील परमाणूंचा हिशेब देखील देईल व सर्व शास्त्रांचे सार हस्तगत होईल. परिते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती नरिगे मानसी तरी सर्वात्मका मजसी नवेची भेटी. परंतु वैराग्याने मनामध्ये प्रवेश केला नाही तर सर्वांच्या अंतर्यामी असणारा जो मी त्या माझ्याशी अशा त्या विद्वत्तेने त्यांची भेट भावायची नाही. पैतोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयांशी थारा तरी नातुडे धनुर्धर त्रिशुद्धी मी. अर्जुना
कितीही विचाराने म्हणजे ज्ञानाने तोंड भरलेले असे नका, परंतु जर अंतःकरणामध्ये विषयांना आश्रय मिळत असेल तर मी निश्चय करून सापडणार नाही। हा गा बोसणतयाच्या ग्रंथी काही तुटती संसार गुंती की परिवसिली या पोथी वाचिली होय। बाबा अर्जुना, झोपेत ग्रंथ बरळल्याने त्या बरळणाऱ्याच्या संसाराचे बंधन तुटते का? किंवा पोथीला स्पर्श केला असता पोथी वाचल्यासारखी होईल का? नाना बांधो निया डोळे घ्राणी लावी जती मुक्त फळे तरी तयांचे काय कळे मोलमान। अथवा डोळे बांधून जर मोती नाकाला लावले तर त्या मोत्यांची किंमत अथवा पाणी कळेल का? तैसा चित्ती अहंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो ऐसे निकोडी एक जन्म जावो परिन पविजे माते। त्याप्रमाणे चित्तामध्ये अभिमानाला जागा दिली आहे आणि जिव्हेला सर्व शास्त्रांचा अभ्यास झाला आहे अशा तऱ्हेने कोट्यावधी जन्म जाईनात का? परंतु अशा पुरुषाला माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घेता यावयाची नाही। जो एकमेका समस्ती व्यापकू असे भूत जाती ऐकती व्याप्ती रूप करू। जो मी एक सर्व प्राण्यांमध्ये व्यापक आहे त्या माझ्या व्याप्तीचे वर्णन करू ऐक।